हॅलो एव्हरीवन, वेलकम टू नैतिक अकॅडमी. आज आपण परत कंटिन्यू करतो आहे इंटिग्रेशन सिरीज. आपला इंटिग्रेशनचा आजचा थर्ड क्वेश्चन. ठीक आहे, आता थर्ड क्वेश्चन मध्ये काय सांगितलं, इफ एफ ऑफ एक्स इक्वल्स टू एक्स स्क्वेअर मायनस वन अपॉन एक्स क्यूब, देन आपल्याला एफ ऑफ एक्स चं इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं. सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याला शॉर्ट मध्ये आणूया. ठीक आहे, की ज्याचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे सगळ्यात पहिल्यांदा. तर आता पहा, एफ ऑफ एक्स आहे, सो एक्स स्क्वेअर मायनस वन अपॉन एक्स क्यूब आहे, हा आहे आपला एफ ऑफ एक्स. ओके, मी काय करणार, एक्स क्यूबनी इकडे पण डिवाइड इकडे पण डिवाइड, म्हणजेच काय करते बघा, एक्स स्क्वेअर अपॉन एक्स क्यूब मायनस वन अपॉन एक्स क्यूब. काय केलं मी, फक्त सेपरेट सेपरेट डिवाइड केलं. त्याच्यानंतर ह्याच्यातला एक्स स्क्वेअर गेला आणि ह्याच्यातला एक्स स्क्वेअर गेला, म्हणजे एकच एक्स राहिला, कारण हा एक्स क्यूब आहे ना. एक्स स्क्वेअर गेला, एक एक्स राहिला. आधी लिहून घेऊया म्हणजे नंतर लक्षात राहणार नाही. त्याच्यानंतर मायनस, हा एक्स क्यूब खाली आहे, वरती गेल्यावर एक्स रेज टू पॉवर मायनस थ्री होईल. का, कारण खाली प्लस थ्री, वरती गेल्यावर मायनस थ्री होईल. चल आता आपण याचं इंटिग्रेशन काढू शकतो. सेपरेट इंटिग्रेशन घेऊया, वन अपॉन एक्स डीएक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ एक्स टू द पॉवर मायनस थ्री डीएक्स. आता याचा घेताना तुम्हाला एक माहिती आहे, वन बाय एक्सचं इंटिग्रेशन आहे लॉग एक्स, आणि एक्स टू द पॉवर यांचं इंटिग्रेशन आहे एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी दोघांनाही लागू होतं. ठीक आहे, हे आहेत दोन फॉर्म्युलाज. काय करायचं, फक्त इथे एन प्लस वन आणि डिवाइड बाय एन प्लस वन करतो. आता पहा, वन बाय एक्स चं इथे काय आहे आपलं इंटिग्रेशन, लॉग एक्स. चला लॉग एक्स घेतला डिरेक्टली, इथे मायनसला मायनस लिहिलं. एक्स रेस टू पॉवर यनचं काय आहे, तिथे एक्स टू पॉवर यन म्हणजे मायनस थ्री प्लस वन अपॉन एन प्लस वन म्हणजे मायनस थ्री प्लस वन प्लस सी. काय केलं मी, एक्स रेस टू पॉवर यन होता, एक्स पॉवर एन प्लस वन घेतला, तो एन प्लस वन खाली पण लिहिला. का, फॉर्म्युला मध्ये दिलेला आहे. आता सॉल्व्ह करूया याला, लॉग एक्स मायनस थ्री रेस, इथे एक्स रेस टू मायनस थ्री, मायनस थ्री प्लस टू, मायनस प्लस मायनस, तीन मधून एक गेले दोन, मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस, सो मायनस टू येणार, आणि खाली काय येणार आहे, मायनस थ्री प्लस वन, हा येणार आहे मायनस टू. कसा काय मायनस टू येईल बघूया आपण. पहा, मायनस प्लस मायनस, तीन मधून एक गेला दोन, मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस प्लस सी. आता याला कसं करू शकतो आपण, लॉग एक्स मायनस आज इट इज. आता पहा, हा मायनस मायनस, हा मायनस मायनस प्लस होऊन जाईल. बघा, मायनस मायनस प्लस केला मी, आणि हा वरती एक्स रेस टू पॉवर मायनस टू होता, खाली आल्यावर तो काय होणार आहे, एक्सचा स्क्वेअर होणार आहे. हा टू आज इट इज लिहिला प्लस सी. काय केलं लक्षात घ्या, मी खाली टू असाच्या असा लिहिला, हे मायनस मायनस मी प्लस करून टाकलं. पहा, मी सर्कल करते याला, हे मायनस मायनस प्लस करून टाकलं मी, हा टू खालीच ठेवला. हा एक्स रेस टू पॉवर मायनस टू होता, तो खाली आल्यावर प्लस टू झाला, म्हणून मी टू एक्स स्क्वेअर लिहिलं. हे आन्सर आहे का, चेक करूया एकदा, एक सेकंड ना. वन अपॉन एक्स स्क्वेअर, चलो हे तर नाहीच आहे, हे कॅन्सल, लॉग एक्स प्लस वन अपॉन टू एक्स स्क्वेअर प्लस सी. चलो बी ऑप्शन करेक्ट दिसतंय, सी बघूया आहे का, नाहीये. डी आहे का, डी पण सेम दिसतंय, फक्त इथे एक्स क्यूब आलेलं आहे, त्याच्यामुळे हे आन्सर नाहीये. आलं लक्षात, बी का आन्सर आहे ते बघा, कन्फ्युजन साठी त्यांनी किती, बघा त्या आन्सरवरूनच करते, ऑप्शनवरूनच करते की किती कन्फ्युज करतात. सेम ऑप्शन आहे, फक्त आपण गडबडीने हे करू शकतो का, इथे सेम आहे पण इथे एक्स क्यूब आहे आणि इथे एक स्क्वेअर आहे, आणि आपल्या एक स्क्वेअर मध्ये आलेलं आहे. आलं लक्षात, सो व्यवस्थित बघा आणि मग ऑप्शन जर टिक करा. ओके, टेक अ स्क्रीनशॉट फास्ट. ओके, सो घेतला असेल व्हिडिओ, आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका, आणि शेवटचं नेहमीचं वाक्य आपलं की सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू.